धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने आज नागपुरातील दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वात धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी बौद्ध धम्मदीक्षा घेतली. बौद्ध दीक्षा विधी समारंभात 50 बौद्ध भंते यांनी नागरिकांना बौद्ध धम्माचे तत्वज्ञान, नियम, पंचशील बौद्ध आचार सदाचार सांगून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेताना सांगितलेले 22 प्रतिज्ञाचे वाचन करून त्यांचे पालन करायला सांगितले. आजपासून सुरू झालेला हा धम्मदीक्षा सोहळा 3 दिवस चालणार आहे. या सोहळ्यात धम्मदीक्षा घेण्यासाठी विविध राज्यातून नागरिक दीक्षाभूमीवर दाखल होत आहेत. धम्मदीक्षा घेणाऱ्या नागरिकांना दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे अर्ज भरून घेण्यात येत असून त्यांना बौद्ध धम्म स्वीकार केल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.